शहर के नागपुर विद्यापीठ में नकली डिग्री जांच के लिए आंध्र प्रदेश के एक आरोपी को गिरफ्तार किया है और एक फरार हो गया है। राष्ट्रीय संत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठ में गुरुवार को दो व्यक्ति कुछ डिग्री और सर्टिफिकेट लेकर आए। उन्होंने ये कागजात विद्यापीठ कर्मचारी को दिए। कर्मचारी को जांच करते समय कागजात में संदेह आया तो उन्होंने इस कागजात को अधिकारी को दिखाया। जांच करने पर पता चला कि ये डिग्री और सर्टिफिकेट नकली है। अधिकारी ने तुरंत ही अम्बासरी पुलिस को इस बात की जानकारी दी। जानकारी मिलते ही एक टीम विद्यापीठ पहुंची। आरोपियों को इस बात की भनक लग गई तो वो भागने लगे। दो में से एक आरोपी फरार हुआ है तो वही एक आरोपी पुलिस की गिरफ्त में है। गिरफ्तार आरोपी का नाम रमन कुमार बंगारू है और फरार मुख्य आरोपी का नाम रतन बाबू बेकाटुकी है। दोनों आरोपी आंध्र प्रदेश के रहने वाले हैं। पुलिस ने बताया कि शायद जिस लड़की की डिग्री और सर्टिफिकेट इन आरोपियों ने लाई थी वे विदेश में किसी कंपनी में काम करती होगी और कंपनी ने ये जांच के लिए भेजे होंगे। राष्ट्रीय संत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठामध्ये काल दिनांक 8/8/2024 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्याकडे काही डिग्रीचे कागदपत्र आणि काही मार्कलिस्ट घेऊन विद्यापीठाचे जे परीक्षा मंडळ आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते तपासणी करता व्हेरिफिकेशन करता डॉक्युमेंट सादर केले। त्यांची तपासणी जे होते त्यांनी जे तपासलं असता त्यांना असं लक्षात आलं की सदरचे सर्टिफिकेट हे बोगस असल्याचे त्यांना त्या सुकृत दर्शनी दिसून आले। त्यामुळे त्यांनी ते परीक्षा मंडळाचे जे अधिकारी होते त्यांच्या समक्ष ते घेऊन गेले। त्यांनी त्यांना व्हेरीफाय केलं आणि त्यांना त्यांच्या विद्यापीठाच्या डॉक्युमेंटशी कम्पेअर करून चेक केलं असता सदरची डिग्री ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्सची 2016 सालाची डिग्री होती आणि त्याच्यासोबतच इतर काही मार्कलिस्ट होते। सदरचे संपूर्ण कागदपत्र हे विद्यापीठाचा लोगो वापरून बनावट सिग्नेचर मारून डिजिटल सिग्नेचर वापरून बनावट रित्या तयार करून त्याचा वापरासाठी कुठेतरी केला असावा अशी माहिती मिळाली आणि त्यांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली। आमचे डीपी पथक आम्ही तत्काळ रवाना केले आणि त्यातील एक व्यक्ती होता जो पाणी पिण्यासाठी जातो असं सांगून विद्यापीठाची दिशाभूल करून तिथून पळून गेला। पण एक व्यक्ती विद्यापीठाच्या सिक्युरिटी गार्डने त्याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याला तत्काळ पोलीस स्टेशनला आणलं। आम्ही चौकशी केली असता आणि विद्यापीठाचे जे परीक्षा मंडळाचे प्रमुख आहेत त्यांची आम्ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशन अंबाझरी येथे अपराध नंबर 497 2/336 3/338 3/336 3/340 2/349 व column 3-5 भारतीय न्याय संहिता अंतर्गत आम्ही अपराध रजिस्टर केलेला आहे। यामध्ये एक आरोपी रमन कुमार सीतारामलू बंगारू व 40 वर्ष राहणार पुतुरवारी तोटा मार्ग 5वी लाईन गुंटूर 1 टाउन आंध्र प्रदेश राज्य असं या आरोपीचं नाव आहे आणि ज्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे जो पळून गेला त्याचं नाव आहे रतन बाबू आनंदराव मेकाटोटी वय 40 वर्षे राहणार नल्लापाडू गुंटूर आंध्र प्रदेश। आणि ज्या मुलीच्या नावाने ही डिग्री बनवलेली आहे त्या मुलीचं नाव आहे कांचरला रोशन सनवाब कांचरला कोटेश्वर राव आंध्र प्रदेश हैदराबाद असं या मुलीचं नाव आहे। आणि सुकृत दर्शनी अशी प्राथमिक माहिती मिळाली की सदरची मुलगी कदाचित परदेशामध्ये एका ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सच्या या बनावट डिग्रीच्या आधारे नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। त्यामुळे संबंधित कंपनीने हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इकडे पाठवले होते युनिव्हर्सिटीकडे आणि त्या दरम्यान अशा प्रकारे युनिव्हर्सिटीच्या नावाने बोगस डिग्री प्रमाणपत्र प्राप्त करून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळवून आणि त्याद्वारे शासनाची आणि विद्यापीठाची फसवणूक केल्या कारणाने स्वतःचा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे। यामध्ये तपासामधून कदाचित मोठं रॅकेट असण्याची दाट शक्यता वाटत आहे। आम्ही त्या दृष्टीने आमची टीम अत्यंत सखोलपणे तपास करून यातील जे मुख्य आरोपी आहेत त्यांना आम्ही तातडीने लवकरात लवकर अटक करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवतो। यातील जो एक आरोपी अटक केला याच्याकडे आम्हाला एक 2016 सालचं एक लोकल प्रेसचं एक कार्ड मिळालेलं आहे आयकार्ड। त्याच्यानुसार हा लोकल प्रेसमध्ये काम करत असल्याची पत्रकार स्वतःला म्हणून घेण्याची त्याच्याकडून आम्हाला माहिती मिळाली आहे। त्याच्या व्हॅलिडिटी चेक केली असता 2020 साली त्याची व्हॅलिडिटी त्या कार्डची संपलेली आहे। त्याच्यानंतर अद्ययावत त्याच्याकडे कोणत्या प्रकारचं प्रयत्न नाहीये। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।